साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनची आज बगाड यात्रा आहे। रंगपंचमीच्या दिवशी ही यात्रा भरते आणि 50 फुटी उंच लाकडी बगाडाला नवस बोललेल्या बगाड्याला बांधलं जातं आणि बैलजोडीच्या सहाय्याने शेतातून पळवत नेण्याची अनोखी परंपरा आहे जी अजूनही बावधनांना जपली आहे। हजारो भाविक वाईमध्ये दाखल झालेत। आपण ही दृश्य पाहतोय, साताऱ्यातील ड्रोन दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। वाई गावापासून जवळच असलेल्या बावधन गावामध्ये गेल्या 350 वर्षापासून ही परंपरा जपली जाती है। खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा यात्रेला अपनी उपस्थिति दर्शवली। अपन बगाडाला टांगलेले हे जे मानकरी आहेत ते पाहतोय। 50 फूट उंचीचं हे लाकडी बगाड आहे आणि या बगाडाला नवस बोललेला जो मानकरी असतो त्याला टांगलं जातं आणि अशा पद्धतीने शेतातून बैलजोडीच्या सहाय्याने हे बगाड तिथून पळवत आणलं जातं आणि मंदिरापर्यंत नेलं जातं आणि सध्याची ही थेट दृश्य साताऱ्यातली आपण बगाड यात्रेतली पाहतोय। झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य। आणखी अपडेट्स घेऊया, आमचे प्रतिनिधी तुषार तपासे आपल्याशी जोडले गेले। तुषार, काय नेमकं वातावरण आहे सध्या बगाड यात्रेतली? मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे आता, कारण राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक इथं आता दाखल झालेले आहेत। हे जो काही थरार असतो बगाड्याचा तो थरार आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हे भाविक आता या ठिकाणी मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे। बगाड्या आता बगाड्याला बांधलेला आहे बगाडाला आणि त्या बैलजोडीच्या माध्यमातून त्याला आता शेतातून बाहेर काढण्याचा आता हे प्रयत्न सुरू आहे। थोड्या वेळातच तो रस्त्यावर बगाड येईल आणि त्यानंतर ते मंदिराच्या दिशेकडे निघून जाईल आणि संध्याकाळी 7 वाजता ते मंदिरामध्ये बगाड पोहोचेल आणि बगाडाचा नवस मग पूर्ण होईल। निश्चित, आणि एकंदरीत जे हजारो संख्येने आलेले भाविक आहेत ते सुद्धा आपण पाहतोय सध्या आणि निश्चित उत्साह सुद्धा सगळ्यांमध्ये आहे। साधारणपणे 350 वर्षांची परंपरा आहे तुषार आणि त्यामुळे उत्साह सुद्धा तितकाच दिसतोय। बैलजोडी सुद्धा आपण दृश्यांमधून पाहू शकतोय सध्या, ज्या बैलजोडीच्या सहाय्याने शेतातून पळवत आणली जाणार आहे ही बगाड आणि लटकवलेला हा माणूस, त्यामुळे बावधनची ही बगाड यात्रा आणि तिचा उत्साह दृश्यांमधून आपण पाहतोय। आज रंगपंचमीच्या निमित्तानं साताऱ्यात ही यात्रा साजरी होती आणि सगळीकडे गुलालाची उधळण झाल्याचं आपण पाहतोय। सगळेजण गुलाबी रंगात नाहून निघालेले आहेत आणि 350 वर्षांची ही परंपरा आहे, मात्र साताऱ्यातल्या बावधन गावानं अजूनही ती जपलेली आहे। हजारो भाविक वाईमध्ये दाखल झालेले आहेत। 50 फुटी उंच लाकडी बगाड आहे हे आणि बैलजोडीच्या सहाय्यानं हे बगाड शेतातून पळवत मंदिरापर्यंत नेण्याची प्रथा आहे आणि दृश्यांमधून आपण हे बैल पाहतोय सध्या। शिवाय दिलीप दाभाडे जे मानकरी ठरलेले आहेत या बगाडासाठी म्हणून, ज्यांना सध्या टांगलेला आहे बगाडाला, आपण दृश्यांमध्ये पाहतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। आता मंदिरापर्यंत त्यांना नेलं जाणार आहे आणि हे जे 50 फूट उंच लाकडी बगाड आहे हे बैलजोडीच्या सहाय्यानं शेतातून पळवत नेलं जाणार आहे आणि गेल्या 350 वर्षांची ही साताऱ्यातल्या बावधन गावाची परंपरा आहे जी त्यांनी जपलेली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे